पुणे जिल्ह्यातील जुन्नर भागात गेल्या 2 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे इथला निसर्ग चांगलाच बहरलेला आहे. दर्याघाट भागातील धबधबे ओसंडून वाहू लागलेत. आज रविवारचा दिवस आहे, त्यामुळे पर्यटकांनी पर्यटनस्थळी गर्दी केली आहे. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी. पर्यटनासाठी खरं तर खास आकर्षण असलेल्या दर्याघाटात मी आलो आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकता दर्याघाट परिसरातील उंचावरनं वाहणार हा पांढरा शुभ्र धबधबा पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहे. मोठ्या प्रमाण पर्यटकांची वीकेंडला या ठिकाणी गर्दी पाहायला मिळत असून या ठिकाणच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक आलेले आहेत. आपल्यासोबत काही पर्यटक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार. काय सांगाल, कुठून आला आणि काय वाटलं या ठिकाणी? मी शिरूर कवठेमय या ठिकाणावर आलो, माझ्या परिवारासोबत या ठिकाणी आलेलो आहे. अतिशय चांगलं वातावरण, लोणावळा खंडाळ्यापेक्षा या ठिकाणी आंबोलीला अतिशय चांगलं वातावरण आहे. आणि परंतु प्रेक्षक येणाऱ्या लोकांनी थोडीशी सुरक्षितता घेतली पाहिजे आणि पर्यटनाचा आनंद घेतला पाहिजे. या ठिकाणचं निसर्ग सौंदर्य कसं वाटलं आपल्याला? अप्रतिम आहे, एकदम ज्याला आपण हेवन म्हणू की स्वर्गीय सुख या ठिकाणी ज्या म्हणतात अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आहे. नक्कीच स्वर्गीय सुख असल्याचा आनंद या ठिकाणच्या पर्यटकांना येत असून खास करून आकर्षण असलेल्या या धबधब्यावरती G24 तुम्हाला घेऊन आला आहे हेमंत चापुडे, झिमडिया, जुन्नर, पुणे. छत्रपतींचा विचार म्हणजे